कीजिए खाना खजान टेलर डिजाइन विद हेमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। बनवले आहेत ते खूप आता सॉफ्ट आणि अशा एकदम टेस्टी तयार झालेले आहे आणि आपण खाल्ल्यावर पण एकदम अशा सॉफ्ट अशा नरम अशी मस्त अशी भजी तयार झाली आहे एकदम छान। जर तुम्ही खाल्ली भजी तर एकदम जबरदस्त लागेल आणि मध्ये अशी एकदम सॉफ्ट आणि अशी मस्त भजी तयार झाली, मिरची पण छान अशी तळली गेलेली मस्त सॉफ्ट तयार झाली। चला तर आता आपण भज्या बनवूया। वेलकम 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 टू माय चॅनल खाना खजाना, मी हेमलता, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हिरव्या मिरची भजी कशी बनवणार आहोत ते पाहणार आहोत। आज आपण मिरचीची भजी बनवणार आहोत। मिरचीची भजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया। आपण कोथिंबीर बारीक चिरली आहे, आपण वाटीभर एक ते दीड वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये कोथिंबीर घालत आहोत, थोड्या ओवा घेतल्या आहे आपण, या हातावर आपण अशा चोळून घेणार आहोत, त्याही घालून देऊ। चमचाभर हळद घालूया, स्वादनुसार मीठ घालत आहोत, आपण थोडासा सोडा घालणार आहोत, अर्धा चमचा आपण मिरची पावडर घालत आहोत, थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेणार आहोत, मस्त छान असं मळून घ्यायचं आहे। गॅस पिठामध्ये घी थोडा पडणार नाही अशा प्रकारे हे पीठ मळायचं आहे, जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही असं हे आपण पीठ मळून घेऊ। थोडं 2 ते 4 मिनटं आपण हे पीठ छान असं हलवायचं आहे। जितकं आपण हे मिक्स करणार तितकी आपली भजी अशी मस्त फुलून येणार आहे, म्हणून 4 ते 5 मिनटं आपण हे एकसारखं मिक्स करून घेऊ। छान आपण या चमच्याने असं मिक्स करून घेत आहोत। भजी खाण्याची मजा ही पावसाळ्यामध्ये असते। पावसाळ्यात जर आपण भज्या बनवल्या तर खूप छान लागतात। पावसाळ्याचा आनंद घेऊन आपण भज्या खात असतो, तसंच सगळ्यांना लहान मोठे सगळ्यांना भज्या या खूप आवडतात। भजी हा प्रकार खूप छान असतो, टेस्ट पण लागते खूप छान, लागतं पण छान। अशा प्रकारे जर तुम्ही भज्या बनवल्या तर तुम्ही परत परत बनवाल। कढईमध्ये आपण तेल ठेवलं आहे गरम व्हायला, तेल छान गरम झालं आहे, आपण थोडंसं भजींच्या पिठामध्ये तेल घालून घेऊ, त्याच्यामुळे आपल्या भज्या छान मस्त होतील, क्रिस्पी अशी भजी होईल, नऊ मऊ आणि सॉफ्ट अशी। छान मिक्स करून घेऊ आपण हे सगळं। तेल गरम झालं आहे आपलं, आपण त्यामध्ये आता भज्या तळून घेणार आहे, मिरच्या तळून घेऊ। गरम तेलामध्ये मिरच्या टाकायच्या आहे, छान असं तळून घेऊ आपण सगळ्यांमध्ये। मस्त आपण ह्या अशा मिरच्या छान तळून घेणार आहे। मिरच्या ह्या जास्त तेलामध्ये थोडंसं गरम तेल जास्त गरम झालं तर मिरच्या उडता, म्हणून थोडा वेळ आपण असं झाकून देऊ। मिरची तेलात आपली छान असं मस्त तळली गेली आहे, छान असं आपण तेलामध्ये तिला तळून घेणार आहोत। आता मिरच्या आपण ह्या तळून घेतल्या आहे, आता या आपण प्लेटमध्ये काढून घेऊ। आपल्या मिरच्या मस्त अशा तळल्या गेल्या आहे छान खरपूस,
पीठ आपला आता छान आपण ते मस्त मिक्स करून घेतले, त्यामध्ये आता आपण ही आता आपण मिरची टाकून घेतली आहे. मिरची छान आपण पीठ लावून घ्यायचं आहे मिरचीला. आणि आपण या आता तेलामध्ये सोडून घेणार आहोत. तसंच आपण एक एक दोन दोन मिरची अशी लावून घ्यायची आहे. छान मस्त असं पीठ लावून घ्यायचं मिरचींना. आणि इथं आपण सोडून देणार आहे तेलामध्ये. असंच आपण मिरच्यांना पीठ लावून लावून तेलात सोडून देऊ. मिरच्या आपण अशा छान तळून घ्यायच्या आहे. तेल आपलं कडक गरम पाहिजे मिरची तळताना. भजी आपली छान असं मस्त तळली गेलेली आहे. आता आपण काढून घेऊया. छान असं तेल निथरून घ्यायचं आहे. या भजींमध्ये तेल राहत नाही, एकदम सगळं सुकून जातं तेल. छान मस्त अशा सॉफ्ट अशा आपल्या भज्या आल्या आहे. परत आपण एकदा परत भज्या घेतल्या आहे करायला. या आपण छान असं तळून घेऊ. भज्या इतक्या छान लागता, इतक्या मस्त टेस्टी. या तुम्ही पोळीबरोबरही खाऊ शकता आणि नुसतं असंही खाऊ शकता. एकदम मस्त टेस्टी जबरदस्त भजी बनलेली आहे आणि खाण्याला पण खूप चव देते. तुम्ही जर ही भजी खाल तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल. आपल्या हा दुसऱ्या भजींच्या टाकल्या होत्या आपण ही. आपण दुसरा पण घाण झाला आहे आपला. छान मस्त तळून घेतला आहे तोही आपण काढूया. आपल्या या मिरचीच्या भज्या तळून तयार झाल्या आहे. जर तुम्हाला या मिरचीच्या भज्या आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.